जय श्री ताई फोकली माझ्या सर्वांगाचा उपभोग घेत होती। तिची भली मोठी चिमणी माझ्या तोंडावर घासत होती। तिने तिचे केस मोकळे सोडले होते। एखादी कामदेवी प्रसन्न झाल्यासारखे मला वाटत होते। आहा आई ग आहा आहा हा राहुल, तुझा बांबू खूप मोठा आहे रे। राहुल असे ओढून जयश्री ताईने चिमणीचं पाणी माझ्या तोंडात सोडले। आहा हम मी माझ्या जयश्री ताईच्या चिमणीचं पाणी पिऊन टाकले। जयश्री खाली सोप्यावर झोपवले। माझा बाबू सोडून ती खाली आली, माझ्या सोप्यावर पाय फाकवले। माझा लांबचा कडक बांबू जयश्री ताईच्या तुपाटलेल्या चिमणीमध्ये सेट केला आणि सटकन जयश्री ताईच्या चिमणीमध्ये घुसवला। आ हा हा जयश्री ताई ताईच्या गरम चिमणीमध्ये माझा बांबू मी तिच्या चिमणी घुसलून काढू लागलो। तिची उंची जास्त असल्यामुळे पाय लांबपर्यंत पसरले होते। तिच्या चिमणीमध्ये माझा जाड जोड बांबू घुसलून मी काढत होतो। जयश्री ताई माझा बांबू तिचा उचलून उचलून घेत होती। तिच्या रसाळ चिमणीमध्ये ताक जसे घोलावी तशी तिची चिमणी माझ्या बाबूराव घुसलून निघत होती। हा 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 राजा ठोक रे माझी चिमणी, हा हा माझा नवरा नाही रे असे सुख देत 2 मिनिटात गळतो। आई घाल आ हा कर कर सोन्या माझी आ हा। जयश्रीताईने पेट घेतला होता, जयश्रीताई पेटली होती। मी जयश्रीताईची चिमणीमध्ये अग्नीने धुमाकूळ घातला होता। मी माझ्या बाबूने तिची चिमणी रगडून काढत होतो। जयश्रीताईचे आंबे गदागद हलत होते। जयश्री ताई माझ्याकडून कचून करून घेत होती। आ हा आई ग मेले राहुल चेस माझी चिमणी, घे जयश्री ताई हा घे चिमणीमध्ये माझा बाबूराव, आ घे माझा बाबूराव गरम गरम रॉड घे चिमणीमध्ये। आ हा मी चवताळून जयश्री ताईला करत होतो। जयश्री ताई तिची उचलून माझा बाबू चिमणीमध्ये रोवून घेत होती। आ हा आई ग राहुल मेले मी माझी चिमणी फाड रे। आज मी बेभान होऊन जयश्री ताईची चिमणी ठेचत होतो। तिचे पाय खांद्यावर घेऊन तिच्या चिमणीमध्ये माझा बाबूराव मी थैमान घालत होतो। नुसती काच काच करत होतो, एकमेकांना सारखे खेळवत होतो, चाटत होतो। जयश्री ताईचा हलवण्याचा स्पीड वाढला, ओढू लागली मोठ्याने। आ हा हम हम ऐक कर कर अजून जोरात, आ हा अजून जोरात, आ हा माझा नवरा नाही रे असे स्वर्ग सुख देत। आ हा माझी चिमणी, आ तुझा बाबू दे ठेवून माझ्या चिमणीमध्ये कायमचा। आ असे जयश्री ताईचे बोलणे ऐकून मी पण तिला पेलायचा स्पीड वाढवला। मी आली, आहा पाणी येत आहे आई ग असे म्हणून जयश्री ताईने तिच्या चिमणीतून पाणी सोडले। मी बांबू बाहेर काढला, तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एवढे समाधान बघत होतो। तिच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता। माझा बांबू अजून कडक लांब सडक आणि जाड जूड होता। तिने दोन्ही हाताने आंबे घट्ट पकडून धरले। मी वरती तिच्या आंब्याच्या फट्टीमध्ये घुसलून घुसलून माझे मलाईदार पाणी